छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे जाऊन गडावरील झालेल्या अतिक्रमणाची पाहणी केली. गेल्या 15 वर्षात विशाळगडाला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे. स्वराज्याच्या निर्मितीमध्ये विशाळगडाची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर सध्या मात्र मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेपायी कोंबडी कापली जातात. दारू गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तसेच अवैध धंदे फोफावत चाललेले आहेत. त्यामुळे विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. विशाळगडावरील सद्यस्थिती पाहिल्यानंतर संभाजीराजे आक्रमक झालेत. लावले देशभर फिरतो आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि विशाळगड किल्ल्यावर आज मी 10-15 वर्षानंतर आल्यानंतर मला स्वतःला धक्का बसलाय. काय दुर्गंधी आहे या किल्ल्यावर. इथं या विशाळगड किल्ल्याचं एक जत्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. मी स्वतः तिथं गेलो सगळ्या शिवभक्तांच्या बरोबर. तिथं कोंबड्या कशा कापल्या जातात, तिथं उभारता येत नाही. मेजवानीचं ठिकाण झालेलं आहे विशाळगड. अतिक्रमण जर पाहिलं तर चालायला रस्ता नाही तिथंच. हे अतिक्रमण वाढलं कसं? फॉरेस्टनी, महसूल खात्याने आणि पुरवठा खात्याने परवानगी दिलीच कशी? ह्याच्यावर कोण आवाज उठवणार आहे का? आणि माझं स्पष्ट आणि डायरेक्ट, मग ते कुठलंही सरकार असून दे, तुम्ही या विशाळगडला ह्या घाणीतून मुक्त करणार आहे की नाही? आणि जर घाणीतनं मुक्त केलं नाही तर मला स्वतः ह्याच्यात उतरावं लागेल. भयानक परिस्थिती आहे. मुख्यमंत्री परवा गेले इकडं, उपमुख्यमंत्री कुठं, प्रतापगडला. अतिक्रमण काढलं, मी त्यांचं अभिनंदन करतो. पण त्यांनी एकदा विरोधी पक्षांचे नेतेसुद्धा आणि सत्तेतले सगळे यांनी एकदा हे विशाळगड, शिवाजी महाराजांचं विशाळगड पाहिलं. अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.